तर नमस्कार माझ्या भावा बहिणींनो, तुम्हाला मी प्रथमपासून म्हणजे माझ्या ब्लॉगवर तुम्ही प्रथमच अनुभवत असाल किंवा कुठेही अशी माहिती मिळत नसेल ती मी तुम्हाला माहिती देऊ राहिली आहे प्रथमपासून की नांगरणी म्हणजे काय, पेरणी म्हणजे काय। तर आमच्या इकडं गहू पेरायचं काम चालू आहे, इकडं गहू पेरायचं काम आम्ही करू राहिलेलं ते आणि ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरद्वारे चाललेलं ते। तर आम्ही खपली नावाच्या जातीचं आम्ही गहू पेरू राहिलेलं आहे यंदा। तर पेरणी म्हणजे काय तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते। प्रथम जर तुम्ही माझे हे चॅनल पाहत असेल तर हे चॅनलला सबस्क्राईब करा, हे बस सबस्क्राईब करायला काही पैसे पडत नाही आहे आणि तुम्हाला इथून मी बारीक बारीक गोष्टी सांगत जाईन आणि प्रथमपासून सांगत जाईन म्हणजे तुम्हाला शेती म्हणजे काय नेमकी समजत जाईन। की आता माझे बरेचसे भाऊ बहीण शहरातले आहे ते, तर मग शहरातल्या भाऊ बहिणींना थोडीशी माहिती, पूर्व मशागत म्हणजे काय, शेतीची मशागत करण्यापूर्वी आपल्याला जी कामे करावी लागते ती म्हणजे कोणकोणती, तर नांगरणी करावी लागते, सऱ्या पाडाव्या लागतात, वाफे करावं लागते, जमीन भुसभुशीत करावी लागते, त्याच्यानंतर मग आपल्याला पेरणीचा भाग येतो। तर आज आमच्या इकडं पेरणी चालू आहे, आमच्या इथं गहू पेरायचं काम चालू आहे। तर तुम्हाला मी दाखवते पेरणी कशी असते, तर आता पेरणीचं यंत्रही कसं आहे ते दाखवते। आता हे गहू टाकून दिलं आहे 10 पट्टीच्या नंबरवर आणि हे चालू आहे आता आमचं गव्हाची पेरणी करायचं काम। तर हे पाठीमागून ते याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर हे पाय हे जे आहे ते मागच्यासारखंच आपण कांद्याचे जसे यंत्र आहे ना त्या पद्धतीचंच आहे। मागच्या वेळेस ही 5 पट्टी काय करत होती, राळायचं काम करत होती। आता हे पुढचे दाते, हे दातेने काय होईल, ही जमीन उकरली जाईल आणि वरून आपलं जे बी पडन ते बी त्या ह्या नळ्याद्वारे म्हणजे पाठीमागं ज्या नळ्या आहे ना त्या नळ्याद्वारे काय होईल, त्याच्यामधून जमिनीत ते बियाणं जाईल आणि मग ते चाक हे काय करणार आहे ते पाडायचं काम करणार हे बी त्याच्यातल्या त्या पेटीमध्ये ते। आणि मग ती 5 पट्टी काय असेल, ती 5 पट्टी जी आता उकरलेली दाते नाही ना, मग ते बुजत जाईन। आणि शिवाय त्याचा आणखीन एक फायदा की ते गवत पण जे उगलेलं आहे ते गवत पण सुद्धा निघायचं काम करण, हे जे नाळ्यातून आहेत ना ह्या नाळ्यातून बी पडलं जाईन असं। म्हणजे हे सेम कांद्याचे पेरणी यंत्र आहे ना त्या पद्धतीचं हे यंत्र आहे, हे काम कांद्याचं करतं आणि याचं पण करतं। आता बघा हे आता पेरणी चालू आहे। हंगामात घेतलं जाणारं प्रमुख कोणते पीक आहे, हरभरा आणि गहू। तर हे गहूचं आमचं आज पेरायचं काम चालू आहे। तर बघा हे इकडं आम्ही ट्रॅक्टर आणलेलं आहे, तर चाललं आहे आमचं हे गहू पेरायचं काम। तर खपली नावाचं वाण आहे आमचं, ते खपली नावाचं वाण आम्ही आज पेरणार आहे। पेरणी म्हणजे काय तर धान्य, भाजीपाला, फळे, फुले यासारखं कोणतंही पिकाचं उत्पादन घेण्यासाठी ती पद्धतशीर पद्धतीने लागवड करावी लागते। तर त्या लागवडीला आपण काय म्हणतो, पेरणी असे म्हणतो। पूर्वी कसं होतं बघा, पूर्वी माती उकरून बी फोकून केलं जायचं, पण आता हे व्यवस्थित ट्रॅक्टरद्वारे काय होतं बी पेरलं जात आहे। तर आम्ही ह्या ट्रॅक्टरमध्ये 10 नंबरची पट्टी टाकून गहू पेरायचं काम चालू आहे। आता बघा गहू पेरताना गव्हाला दमदार काळी कसदार अशी जमीन असावी लागते। आता ही आमची इकडची अशी जमीन आहे बघा, ही थोडी काळीच आहे। तर आम्ही कधी पण आहे ना गहू जर पेरायचा ठरला तर आम्ही ह्या एवढ्या भागामध्ये पेरत असतो। मागच्या वेळेस आम्ही त्या तिकडच्या भागामध्ये पेरलेला होता, मागच्या वेळेस आम्ही त्या तिकडच्या भागात गहू पेरलेला होता। आता ह्या वेळेस आम्ही ह्या इकडे घेऊन पेरतो आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आता आमचं गव्हाचं काम गहू पेरायचं काम चालू आहे। आधी बघा आपण सगळं आडव्या पद्धतीने करून घेतलं, आता हे उभ्या पद्धतीने चालू आहे। म्हणजे एका बाजूचं आपण सगळं पेरून घेतलं आहे, आता हे दुसऱ्या बाजूने आपल्याला पेरायचं आहे। आता हे पाही एक तर सिंगल आता हे चालणार आहे या एका पद्धतीने आणि आता हे पाही आडव्या पद्धतीने। याच्यामुळं काय एक फायदा आहे की गहू हा दाट येतो, काही काही ठिकाणी ना सिंगल पेरणी करतात पण आम्ही ना डबल पेरणी करतो, म्हणजे डबल पेरतो म्हणजे आडवी पण आणि उभ्या पद्धतीने, त्याच्यामुळं दाट गहू येतात।
तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला जरूर कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि इतरांना पण माहिती द्या. तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी प्राथमिक माहिती तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे सांगत जाईन. ती माहिती सांगणारं एकमेव चॅनल आहे माझं ब्लॉग. तुम्ही आत्ताच याला सबस्क्राईब करून ठेवा, छान छान कमेंट करा. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार. हे पासगळ झालेलं आहे आमचं.